माझ्या महाराष्ट्रातील बांधवानो भगिनीनो आणि मातानो नमस्कार जय महाराष्ट्र साधारणतः प्रत्येक आठवड्यामध्ये आपण अशा पद्धतीने भेटतो आहोत आणि मी बोलतो आहोत असं म्हणेन पण मीच बोलतो आणि आपण ऐकत आहात आणि आपण नुसते ऐकत नाही आहेत तर जे मी आपल्याला सांगतो आहे ते पूर्णपणाने त्या आपल्या सरकारच्या सूचना आपण हिमतीने आणि धैर्याने पाळत आहात साजिकच आहे आज मी आपल्यासमोर येण्याचं कारण आज एकतीस मे लॉकडाऊन हा शब्द आता आपल्याला अंगवळणी पडलेला आहे कदाचित ह्या काळामध्ये जन्माला येणारी बालकं ही कदाचित आईच्याऐवजी हो लॉकडाऊन बोलायला पहिली सुरुवात करतील म्हणजेच आयुष्याची सुरुवातच लॉकडाऊनमधून होते की काय अशी परिस्थिती आहे आज मी आपल्यासमोर आलो आहे तो लॉकडाऊन शब्द हा कचऱ्याच्या टोकीत फेकायला आलेला आहे मिशन बिगेन अगेन पुन्हा एकदा आपण आपल्या आयुष्याची सुरुवात करतो आहोत आणि आयुष्याची सुरुवात करताना लोकमान्य टिळकांचा तो किस्सा ती आठवण ही मला आपल्याला सांगणं आवश्यक वाटतं स्वातंत्र्याची लढाई जेव्हा सुरू होती लढाईच होती ती अर्थातच लढाई मोठी लढाई आणि लोकमान्य मंडालाच्या तुरुंगात किती वर्ष होते कशा पद्धतीत होते त्यांनी त्या तुरुंगात काय काय गीतारहस वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला कल्पना आहे पण सुटून आल्यानंतर त्यांना काही जणांनी विचारलं की आता पुढे काय आणि त्यांनी सांगितलं पुनश्च हरिओम पुनश्च हरिओम म्हणजे काय की पुन्हा एकदा आयुष्याला सुरुवात करतो आहे लढाईला सुरुवात करतो आहे तशीच आपली ही मिशन बिगिन अगेन किंबहुना पुनश्च हरिओम सुरुवात करायची आता आपल्याला ही सुरुवात करताना लॉकडाऊन करणं हा एक भाग झाला आणि सगळं हळूवार उघडणं हा दुसरा भाग झाला म्हणजे लॉकडाऊन हे सायन्स असेल तर लॉकडाऊन उघडणं ही एक कला आहे किंवा आर्ट आहे कसं काय उघडतोय आपण पावसाळा तोंडावरती आहे पावसाळा तोंडावरती आहे म्हटल्यानंतर पाऊस येऊन जातो पडून जातो अनेक ठिकाणी शेवाळ साचतं आणि शेवाळ समोर दिसल्यानंतर आपण आपलं पाऊल हे फार काळजीपूर्वक टाकतो कुठे निसरडं नाही ना कुठे घसरणार नाही ना एकमेकाचा हात धरून चालतो थोडासा आधार घेऊन चालतो की जेणेकरून आपलं पाऊल हे चुकता कामा नये आणि आपण घसरून पडता कामा नये की तशीच पुढच्या आयुष्यातली पावलं ही आपल्याला अशीच तुम्हाला आणि मला म्हणजे सरकारला आणि जनतेला एकमेकाचा हात हातात धरून मजबूतीने टाकायचे आहेत प्रत्येक पाऊल टाकताना कुठेही शेवाळ्यावरती नाही टाकत केळीच्या सालावर नाही टाकत म्हणजे घाईघाई करून सटकून पडत तर नाही ना पडणार तर नाही ना या खबरदारीने आपल्याला पुढची वाटचाल करणार आहे करावी लागणार आहे पावसाळ्याची सुरुवात म्हटल्यानंतर मी गेल्या आठवड्यामध्ये संपूर्ण आपल्या यंत्रणेची एक बैठक घेतली त्याच्यामध्ये महसूल यंत्रणा पोलीस यंत्रणा आर्मी नेवी एअरफोर्स या सगळ्यांचे अधिकारी होते आणि पाऊस म्हटल्यानंतर तुम्हाला कल्पना आहे यावेळेचा पाऊस त्याचा अंदाज हा सर्वत्र समाधानकारक किंवा सरासरी अथवा सरापे सरपेक्षा थोडंसं उन्नीस बीस असं सगळीकडे पडेल म्हणजे एकूण समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज आहे हा अंदाज आहे म्हटल्यानंतरही अनेकदा असं होतं की अचानक कुठेतरी ढगफुटी होते पूर येतो पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर काय करायचं त्याची सज्जता ही सज्जता घेण्यासाठी ती बैठक होती त्याही बाबतीत आपण सज्ज आहोत कुठेही अशी आपत्ती येऊ नयेच येणार नाहीच पण आली तर आपण पूर्णपणे सज्ज आहोत आणि ही सज्जता आपल्याला सांगत असताना उद्या एक जून आहे येत्या दोन तीन दिवसातच आपल्या पश्चिम किनारपट्टीवरती चक्रीवादळ धडकण्याचा धोका आहे चक्रीवादळ मला खात्री येणार नाही माझी तशी प्रार्थना आहे माझा आत्मविश्वास आहे आणि चक्रीवादळ आपल्या पश्चिम किनारवरती येणार नाही ही खात्री जरी असली तरी देखील यंत्रणा मात्र आपली सज्ज ठेवलेली आहे यंत्रणा सज्ज आहे पश्चिम किनारपट्टी म्हणजे माझ्या सिंधुदुर्गापासून ते मुंबईपर्यंत आणि हा सगळा किनारपट्टा जो आहे इथल्या सर्व लोकांना मी सांगतो आहे की आपणसुद्धा सज्ज राहा असंही आतापर्यंत आपण घराबाहेर पडलेलो नाहीच आहोत पण खास करून माझ्या मच्छीमार बांधवांना सांगतोय की तुम्ही येत्या एक चार पाच दिवसात समुद्रात जाऊ नका कारण ते वादळ घोंगावत आहे कुठे जाईल कसं जाईल दिशा अजून ठरलेली नाहीये आपल्या दिशेने येत आहे ती दिशा बदलून ते दुसरीकडे जाऊही शकेल आणि ते जाईलही नक्की पण आपण मात्र सज्ज राहिलं पाहिजे आणि ही खात्री बाळगल्यानंतर खात्री एक सज्जता आपली घेतल्यानंतर दाखवल्यानंतर पुनश्च हरिओम म्हणजे काय कारण केंद्र सरकारनी त्यांची सूचनावली दिलेली आहे काय काय करायचं काय करायचं नाही आणि कुठे कुठे कसं कसं काय काय आहे पहिल्या प्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की करोनासोबत जगायला शिका कोरोनाचा मुकाबला करता करता जगायला शिका हे आत्तापर्यंत आपल्याला सगळ्यांना सल्ले देण्यात आलेले सगळ्यांकडनं मी पण ऐकतो आहे आपणही ऐकत आहे पण हे ऐकताना जे मी यापूर्वी आपल्याला सांगितलेलं आहे की बाहेर पडताना तोंडावरती मास्क हा अनिवार्य आहेच नक्कीच आहे तोंडावरती मास्क लावणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे हात सतत धुत राहणं हे फार महत्त्वाचं आहे उगाच इकडे तिकडे जाताना कारण नसताना कुठेही हात लागला आणि कंटाळा ला आला म्हणून मास्क काढला आणि तोंडावरती हात फिरवला डोळ्याला ला हात लागला तोंडाला हात लागला मग चोवीस ला ला। तास तुम्ही मास्क लावला आणि पाच सेकंद मास्क काढून तो हात न धुता तुम्ही तोंडाला लावला तर तो चोवीस तास मास्क लावण्याचा काही परिणाम होणार नाही तुम्हाला संसर्गापासून जर का जपायचं असेल त्या नुसतं मास्क लावणं नाही तर कुठेही हात लावल्यानंतर किंबोना तोंडाला हात लावू नका चेहऱ्याला हात लावू नका हा पहिला नियम हा पुढचे काही काळ काही काळ किंबोना पुढच्या आयुष्यात आपल्याला अत्यंत काटेकोरपणाने पाळावंच लागणार आहे बाहेर पडताना सुद्धा आपण टप्प्याटप्प्याने पडतो आहोत अनेक जणांना घाई झालेली आहे मला कल्पना आहे आता काय झालं ना आता उघडा ना आता उघडा ना उघडतो ना हळूहळू करून आपण सगळ्या काही गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी इतर देश काय करतायत काही देशांनी लॉकडाऊन केलाच नव्हता टाळेबंदी केलीच नव्हती त्यांची काय स्थिती आहे तेही आपण बघतो आहोत काही जणांनी लॉकडाऊन केला तो उठवला उठवल्यानंतर तिकडे काय परिस्थिती निर्माण झाले तेही आपण बघतो आहोत कालच मी एक बातमी पाहिली की एका देशाने शाळा सुरू केल्या आणि त्या पुन्हा बंद कराव्या हो लागल्या म्हणजे थोडीशी उघडजाप उघडजाप ही सगळीकडे चाललेली आहे मला असं वाटतं आपण उघडजाप नाही करायची आपण एकदा जी गोष्ट आपण चालू करू ती सुरूच ठेवायची आणि तेवढी शिस्त तेवढा संयम हा आता गेल्या दोन महिन्यात आपल्याकडे आलेला आहे शिस्त म्हणा किंवा एक जिद्द म्हणा ही आपल्या अंगी आपण आणलेली आहे जी गोष्ट आपण ज्याची सुरुवात करू ती पुन्हा बंद करण्यासाठी नाही अजिबात नाही आणि म्हणून मला असं वाटतं की हा एक वादळाचा धोका आहे तो किनारपट्टीला आहे त्या किनारपट्टीमध्ये आपण दक्षता तर घेतच आहोत पण इतरत्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीन तारखेपासून आपण थोडेसे हातपाय हलवायला सुरू करूया एक हातपाय हलवायला सुरू करूया हातपाय हलवायला सुरुवात करायची म्हणजे काय करायचं तर अनेकजणं हे सकाळी फिरायला जातात चालायला जातात संध्याकाळी जातात काही माझी तरुण युवक मुलं ही व्यायाम करतात आउटडोअर व्यायाम आउटडोअर अजूनही जिम स्पा ह्याना आपण चालू करायला परवानगी दिलेली नाही जिथे गर्दी होऊ शकेल त्या गर्दीला परवानगी अजूनही दिलेली नाही कोणत्याही सभा समारंभ आणि एकत्रित येण्याला परवानगी नाही आणि म्हणून मी आपल्याला सांगतो आहे की बाहेर फिरताना सुद्धा आपण अंतर ठेवून फिरायचं आहे एकमेकापासून जेवढं अंतर ठेऊ ते अंतरच आपल्याला या कोरोनापासून अंतर ठेवायला मदत करणार आहे त्याच्यामुळे बाहेर पडल्यानंतर अनेक दिवसानंतर आपले आपतेष्ट भेट भेटतील मित्रमंडळी भेटतील भेटलेच पाहिजेत नाही भेटून चालणार कसं भेटलीच पाहिजेत पण भेटल्यानंतर एका अंतरावरनं आपण त्याच्याशी हाय हॅलो करा नमस्कार वगैरे करा जास्त गप्पाटप्पामध्ये एकत्रित येऊन रंगून जाऊ नका दंगून जाऊ नका कारण अजूनही ती वेळ आलेली नाही हे आता पहिल्यांदा आपण एक ट्रायल करतो आहोत ट्रायल घेतो आहोत तीन तारखेपासून याची सुरुवात करतो आहोत पाच तारखेपासून आपण असा एक निर्णय घेतो आहे की आजपर्यंत सगळे व्यवहार आपले ठप्प होते सगळी सगळी दुकानं आपली हे आपण बंद ठेवली होती आता आपण काय करतोय शहरं जी आहेत लहान मोठी शहरं आहेत तिकडे रस्त्याच्या दुतर्फा असलेली जी दुकानं आहेत म्हणजे याही बाजूला दुकान आहेत याही बाजूला दुकान आहेत आपण पाच तारखेपासून सुरुवातीला एका बाजूची दुकानं उघडायची मग ती एकदा झाल्यानंतर ह्या बाजूची असं अल्टरनेट एक करत 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 अंदाज घेणार की कशा पद्धतीने आपणसुद्धा ही सवय अंगी बांधवून कसं काम करत आहात गर्दी अजिबात करायची नाही कारण यापूर्वीसुद्धा आपण थोडे प्रयोग केले ही जी झुंबड उडाली नाईलाजाने आपल्याला ते बंद करावं लागलं यापुढे ह्या गोष्टी होता कामा नयेत ह्या गोष्टी टाळूनच आपण जे सुरू करू ते सतत आणि कायमचं सुरूच ठेवू एक वेगळा आदर्श महाराष्ट्रापासून देशाने आणि जगाला घेतला पाहिजे की बघा महाराष्ट्र किती शिस्तबद्ध आहे किती शिस्तबद्ध आहे याने एकदा सुरू केलं कदाचित इतर तर ते बंद झालं असेल पण महाराष्ट्राने नाही बंद होऊ दिलं एवढा विश्वास माझा तुमच्यावरती आहे तर एक पाच तारखेपासून दुकानं आपण चालू करू आणि नंतर पुढचा जो रविवार आहे आपलं सॉरी सोमवार आहे तो आठ तारीख आहे या आठ तारखेपासून आपण आपली कार्यालय सुरू करतो आहोत कार्यालय सुरू करतो हो। तुम्हाला मी मंत्रालयाचं उदाहरण दिलं सुरुवातीला मंत्रालय सगळं बंद करत असताना पन्नास टक्के पंचवीस टक्के पाच टक्के मरे काल तर असं आला की शंभर टक्के बंद करावं हो लागलं व हळूहळू पुन्हा पाच टक्क्यावर आणलं आता आपण आपली ऑफिसेस जे आहेत त्या ऑफिसेसमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या ही साधारणतः दहा टक्के उपस्थितीवरून सुरू करू एक दहा टक्के उपस्थितीने सुरू करू त्याला काय आपल्याला अनुभव येतो आहे केसेस वाढतायत का कारण आत्ता आपण या काळामध्ये जे सुरू करतो आहोत तो खास करून आपला मी मागेही आपल्याला सांगितलं होतं कुठेतरी ज्याला आपण पीक म्हणतो म्हणजे सर्वोच्च बिंदू त्याचे एकतर जवळ जातो आहोत किंवा त्याच्यावरती आलेलो आहोत ज्या केसेस वाढतायत ज्या पद्धतीने त्या वाढलेल्या आहेत त्या बघितल्यानंतर आपण या पीकच्या जवळ किंवा त्या पीकवरती आहोत म्हणजे त्या टिपेला पोचतो आहोत आपण किंवा पोचलेलो आहोत काही काळ आता हा जो केसेस येण्याची संख्या जी आहे ही साधारणतः अशीच थोडीशी वरतीखी वर्थ वरती ती होत नंतर हळूवारपणाने एक आणखीन आठ पंधरा दिवसानंतर ती खाली उतरायला लागेल ही खाली उतरेल केव्हा उतरेल जर आपण ही सगळी बंधनं पाळली तर पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो की बाहेर पडताना आवश्यक ज्यांना नाही त्यांनी घराबाहेर पडू नका विशेषतः जे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत आणि ज्यांना खास करून मधुमेह रक्तदाब इतर काही व्याधी किंवा दुर्दैवाने आजार किंवा काही विकार असतील त्यांनी घराबाहेर पडू नये कारण हा जो विषाणू आहे तो ह्या पद्धतीच्या ह्या वयोगटाच्या आणि या, या, या वर्गातल्या नागरिकांवरती फार घातक परिणाम करतो आहे ज्या ज्या काही गोष्टी आपण बघतो आहोत गंभीर 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 म्हणतोय त्याच्यामध्ये ह्या वर्गातली लोकं म्हणजे ज्याला रिस्क ग्रुप ज्याला म्हणतो आपण त्या वर्गातली लोकं किंवा नागरिक हे त्याला जास्त त्याचा प्रादुर्भाव हा अतिशय गंभीरतेने होतोय घातक ठरतो तो म्हणून साधारणतः पंचावन्न ते साठच्या वरच्या व नागरिकांनी आणि ज्यांना ह्या काही विकार किंवा काही आजार आहेत त्यांनी घराबाहेर पडता कामा नये हे जरी घरात राहिले तरी मग प्रश्न येतो जे घराबाहेर पडणार आहेत साधारणतः मध्यमवयीन किंवा युवा त्यांनी घराबाहेर पडल्यानंतर घरात गेल्यानंतर आपल्याला ज्येष्ठ आपले माता पिता आहेत आई वडील आहेत आजी आजोबा असतील आणखीन कोणी ज्येष्ठ आपले नातेवाईक असतील त्यांना आपल्याकडनं अनावधानानेसुद्धा हा संसर्ग होऊ द्यायचा नाही आहे ते घरात राहणार आहेत आपण घराबाहेर जाणार फिरणार आणि वायरस घेऊन घरात येणार तर कृपा करून आपल्याकडनं सुद्धा हा संसर्ग आपल्या वडीलधाऱ्यांना होणार नाही ह्याची काळजी घ्या घरात आल्याबरोबर आपले कपडे म्हणा किंवा आपण स्वच्छ हातपाय धुवून आंघोळ करून आणि एक अंतर ठेवून त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे कोणालाही कुठलंही लक्षण आढळलं कारण याची सुद्धा मी आपल्याला सांगितलेल्या आहेत सर्दी खोकला कारण आता पावसाळा आलेला आहे पावसाळा आला सर्दी खोकला ताप थोडंसं थकवा तोंडाची चव जाणं नाकाचा वास जाणं ही जी काही अशी लक्षणं आहेत ही लक्षणं आढळली तर ताबडतोब आपल्या डॉक्टरना किंवा दवाखान्यात तिकडे तुम्ही जायला पाहिजे लक्षणं वेळेत ओळखून जर आपण उपचार सुरू केले तर बरे होणाऱ्यांची संख्यासुद्धा खूप आहे मोठी आहे संख्या म्हणजे ती संख्या जर का मी तुम्हाला सांगितली तर एक दिलासादायक नक्कीच नक्कीच ती संख्या आहे आत्तापर्यंत आज महाराष्ट्रामध्ये केसेस किती आहेत महाराष्ट्राचा विचार केला तर साधारणतः पासष्ट हजार केसेस आहेत पासष्ट हजार केसेस पण या पासष्ट हजार केसेस कशा आहेत ह्या आपला पहिला रुग्णसुद्धा याच्यात धरला जातो आहे म्हणजे हे गेल्या वेळेला मी आपल्याला सांगितलं होतं की सुरुवातीला ज्याच्यामुळे कळलं की करोना आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये आलेला आहे तो रुग्ण आज बराहून घरी पण गेला कधीच केला पण तरीसुद्धा तो पहिला रुग्ण ह्या पासष्ट हजारात धरला जातो आहे हे चूक आहे ही चूक आहे आणि तसं जर बघितलं तर आत्तापर्यंत पासष्ट हजारामधून अठ्ठावीस हजाराच्या आसपास हे रुग्ण बरे होऊन खडखडीत बरे होऊन घरीसुद्धा गेलेले आहेत अठ्ठावीस हजाराच्या आसपास काही दुर्दैवाने जे काय मृत्यू घडले तोही आकडा आहे पण ह्या आता जे आपल्याकडे रुग्ण ज्यांना म्हणतो म्हणजे ॲक्टिव्ह केसेस जे पॉझिटिव्ह आहेत त्याच्यामध्ये आजचा आकडा हा साधारणतः चौ चौतीस हजार आहे या चौतीस हजारामध्ये साधारणतः चोवीस हजार रुग्ण हे असे आहेत की त्यांना कोणतीही लक्षणं नाही त्यांना कोणत्याही औषधोपचाराची आज गरज नाही ते आपल्या क्वारंटाईनमध्ये आहेत काही पॉझिटिव्ह असल्यामुळे आयसोलेशनमध्ये आहेत पण या चोवीस हजारामध्ये चोवीस हजारामध्ये सुद्धा साधारणतः मध्यम ते थोडी तीव्र अशा लक्षणाचे आपल्याकडे साधारणतः साडेनऊ हजार आहेत म्हणजे महाराष्ट्राची परिस्थिती हाताबाहेर गेली मुंबईमध्ये सगळी वातात लागलेली आहे लष्कराला बोलवा राष्ट्रपती राजवट लावा त्यानं म्हणे हे आकडे बघा हे आकडे बघा ना हे आकडे बोलके आहेत हे है, का आपण करू शकलो नऊ हजार यांना साधारणतः मध्यम ते तीव्र लक्षणं आहेत आणि त्याच्यापैकी साधारणतः बाराशे बाराशे जणं मात्र हे थोडे गंभीर आहेत त्याच्यापैकी दोनशे जणं हे व्हेंटिलेटरवरती आहेत म्हणजे पासष्ट हजार जो आकडा आपण ऐकतो आहोत आणि बापरे महाराष्ट्रामध्ये काय चाललंय मुंबईमध्ये काय चाललं आहे काय सरकार काय काम करते की नाही आहे तर पासष्ट हजार आकड्यामध्ये अठ्ठावीस हजार घरी गेलेले आहेत आणि अतिगंभीर जर म्हटले तर दोनशे दोनशे रुग्ण हे व्हेंटिलेटरवरती आहेत आता सुद्धा जे आहेत यापैकीसुद्धा काहीजणं हे म्हणजे आत्ताचे नाहीत आत्तापर्यंतच्या पासष्ट हजारातले मी बोलतो आहे यापैकी काहीजणं व्हेंटिलेटरवरनं सुद्धा व्यवस्थित बरे होऊन घरी गेलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मला आजही असं वाटतं की जे काही आपल्याबद्दलचे चित्र किंवा महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान दुर्दैवाने काही आपली म्हणणारी माणसं करतात तेव्हा दुःख होतं दुःख होतं पण हे जरी खरं असलं तरी एका गोष्टीचं मला नक्कीच समाधान आहे की आपला विश्वास जो सरकारवरती आहे त्याच्यामुळेच सरकार हे काम करू शकतो आहे आता जसं मी तुम्हाला दुकानांचं सांगितलं मैदानाचं सांगितलं ऑफिसचं सांगितलं तसंच पुढच्या रविवारपासून आपण वृत्तपत्रसुद्धा घरपोच द्यायला परवानगी देतो आहोत कारण आपली वृत्तपत्र वाचण्याची सवयच गेली वृत्तपत्र वाचण्याची सवय गेली कारण सकाळ होते तीच आपली पेपर आणि चहापासून तर पुढच्या रविवारपासून वृत्तपत्रांसुद्धा घरपोच पोचवण्याची आपण परमि परवानगी देत आहे पण ही परवानगी देताना एक गोष्ट मात्र दक्षता घ्यावी लागणार मी वृत्तपत्र विक्रेत्यांशी मी बोललेलो आहे आणि त्यांना मी सांगितलं की वृत्तपत्र विक्रेते जी आपली मुलं आहेत तीसुद्धा मुलंच आहेत मुलं आहेत त्यांनासुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे त्यांच्या त्यांची काळजी घेतली पाहिजे त्यांना देखील आपल्याला मास्क द्यावं लागणार त्यांना एक हँड सॅनिटायझरची बाटली द्यावी लागणार वेळोवेळी त्या मुलांनीसुद्धा आपले हात हे धूत राहिले पाहिजेत तोंडावती मास्क हा कायम ठेवला पाहिजे वृत्तपत्र वितरण करताना आणि अशा पद्धतीने वृत्तपत्रसुद्धा वितरण करण्याची परवानगी आपण पुढच्या रविवारपासून देत आहोत मैदानाची परवानगी मी तुम्हाला सांगितलेली आहेत सार्वजनिक ठिकाणी आपण फिरायला जाऊ शकता व्यायाम करायला जाऊ शकता आणि ती वेळ आपण पहाटे पाचपासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत अशी मुभा ठेवलेली आहे पहाटे पाच म्हणजे ज्यांना आपण मॉर्निंग वॉक जो म्हणतो ज्यांची सवय आहे लवकर उठून फिरायला जायचं आपण पुन्हा एकदा सकाळी पाच वाजल्यापासून पहाटे पाच वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत ह्या सगळ्या सार्वजनिक स्थळांचा म्हणजे मैदानं असतील सी फेस आहे आपला इतर ग्रामीण भागातल्या काही गोष्टी असतील तलाव आहेत कुठेही इकडे या पहाटे पाच ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आपण निश्चित निसर्गाच्या सान्निध्यात जाऊ शकता फिरू शकता मैदानी व्यायाम करू शकता पण हे व्यायाम करताना आरोग्य कमावण्यासाठी म्हणून त्याचा उपयोग करा एकत्रित येऊन जे आरोग्य आपलं आहे ते बिघडून देऊ नका अंतर हे ठेवलंच पाहिजे हे मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे हे झाल्यानंतर मग जे काही आकडे मी तुम्हाला सांगणार आहे ते आकडे ह्याची थोडीशी तुम्हाला कल्पना असायला पाहिजे की नेमकं सरकारने आत्तापर्यंत केलेलं काय आहे काय करते सरकार किती आपल्याकडे व्यवस्था आहे तर ज्या वेळेला हे संकट कोरोनाचं आलं कोणालाच कल्पना नव्हती की कि हे किती वाढेल आणि त्याच्यासाठी तयारी किती करावी लागेल म्हणजे साधी गोष्ट आहे आप की आपल्याकडे राज्यामध्ये प्रयोग म्हणजे ज्या टेस्ट टेस्टिंग लॅब ज्या आहेत त्या नाही आहेत अशातला भाग नाही पण याच्यासाठी जी टेस्ट करावी लागते त्याची सुविधा ही फक्त दोन ठिकाणी होती एक आपल्या कस्तुरबामध्ये आणि पुण्याच्या एन आय व्हीमध्ये ही कस्तुरबाची सुद्धा जी लॅब आहे ती, ती आपण साधारणतः दोन हजार सात साली मुंबई महापालिकेच्या माध्यमातून केली म्हणून ती दुसरी होती नाहीतर फक्त एकच होती त्याच्यात कस्तुरबा आपण केली त्या दोन लॅब होत्या आजच्या क्षणाला आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सत्याहत्तर ही चाचणी केंद्रं आहेत आणि येत्या दोन चार दिवसात ती शंभरपर्यंत जातील म्हणजे दोनापासून सत्याहत्तर सत्याहत्तरपासून शंभर आणि माझा प्रयत्न असा आहे की येत्या पावसाळ्यामध्ये टेस्टची संख्या आणि त्याची उपलब्धता ही आणखीन वाढवण्याची गरज आहे कारण पाऊस म्हटल्यानंतर भिजणं हे आलंच सर्दी खोकला शिंकणं थोडा ताप फ्लू हा आलाच आणि तो आल्यानंतर लॅबची संख्या वाढवणं चाचण्यांची क्षमता वाढवणं आणि त्याचबरोबर ह्या टेस्ट ज्या आहेत ह्या चाचण्या ज्या आहेत त्या केंद्र सरकारशी सुद्धा आपण बोलतो आहोत की त्याची जी किंमत आहे त्याची त्याची जी एक आ, किती पैसे त्याला लागतात ती किंमत ही आपल्याला खाली आणायची सर्वसामान्यांच्या आवाक्यामध्ये ती आणायची सरकारकडनं तर आपण मोफत करतोच आहोत पण ज्याला कोणाला असं वाटलं की मला थोडंसं अस्वस्थ वाटतंय मला टेस्ट करून घ्यायची आहे तर त्यांनी ती टेस्ट करून घेण्यासाठी त्याला त्याच्या गावात त्याच्या शहरात त्याच्या घराच्या आजूबाजूला जास्त लांब न जाता कुठे आपण किती प्रमाणात उपलब्ध करून देऊ शकतो ते सुद्धा आपल्याला करायचं आहे तर ही एक लॅबची संख्या आपण वाढवलेली आहे आणखीन वाढत आहोत मग अनेकदा अशी तक्रार येते की रुग्णाला बेडच मिळत नाही आहे दुर्दैवाने थोड्याशा थोड्याफार प्रमाणात ही तक्रार खरी आहे आणि ती तक्रार एकसुद्धा असता कामा नये ह्याच्याकडे सरकारचं लक्ष आहे पण त्याच्याकडे जर का आपण बघितलं तर जे मी आपल्याला सांगितलं की आपल्याकडे ह्या लॅबची संख्या ही दोन होती दोनाची सत्याहत्तर आणि सत्याहत्तरची आता आपण शंभर आणि पुढच्या काळात शंभरहून अधिक करतो तसं आपल्या राज्यात इन्फेक्शनसाठी जी हॉस्पिटल्स होती ती फक्त तीन होती आयसोलेशन सुविधा ज्याच्यात असतील अशी तीन होती आता ती जवळपास पंचवीसशे शहात्तर पंचवीसशेच्या आसपास आपण केलेले आहेत मग तिनापासून पंचवीसशे बेड्स किती होते बेड्स साधारणतः चारशेच्या आसपास होते आयस आयसोलेशन ते आता अडीच लाखाच्या वर महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत महाराष्ट्रात अडीच लाखाच्या वर त्याच्यामध्ये साधारणतः पंचवीस हजार बेड्स हे ऑक्सिजनची सुविधा देऊ शकतील अशी आहेत कारण आपल्याला मी जे सांगितलं की आत्तापर्यंत हो जे रुग्ण आपले हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत त्यांच्यापैकी दोनशे जणं व्हेंटिलेटरवर आहेत म्हणजे व्हेंटिलेटर फार थोड्या जणांना लागत आहेत कोणालाही लागूच नाहीत पण फार थोड्या जणांना लागत आहेत जास्तीत जास्त रुग्णांना ऑक्सिजन लागतो आहे ऑक्सिजनची सुविधा देणारे बेड्स हे आपण मोठ्या प्रमाणावरती तयार केलेले आहेत आणखीन सुद्धा करतो आहोत आय सी यू बेड्ससुद्धा सुरुवातीला अडीचशे होते ते साधारणतः साडेआठ हजाराच्या आसपास आपण नेलेले आहेत म्हणजे एवढी सुविधा आपण करतो आहोत एवढी मोठी सुविधा आपण केलेली आहे मला जी आपण मी तुम्हाला सांगितलं की जम्बो फॅसिलिटी किंवा फील्ड हॉस्पिटल्स मुंबईमध्ये आहे ठाण्यामध्ये आहे ज्या ज्या शहरांमध्ये मी सूचना दिल्या आहेत मग संभाजीनगर असेल पुणा आहे आणखीन कुठेही जिथे जिथे फिल्ड हॉस्पिटलची आवश्यकता आहे तिथे त्यांना सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही ते करा म्हणजे एकेका ठिकाणी आपण हजार हजार दोन दोन हजारच्या बेडची सुविधा करतो आहे गोरेगावला तर साधारणतः तीन हजार बेडची सुविधा करतो आहे इतर देशांनी इतर राज्यांनी अशी सुविधा किती जणांनी उपलब्ध केलेली केली केली असेल किती जणांनी संख्या वाढवली असेल हे आता सगळीकडे स्पष्ट झालेलं असेलच पण महाराष्ट्राने मात्र गेले दोन महिने उपचाराकडे लक्ष दिलेलं आहे सुविधांकडे लक्ष दिलेलं आहे आपण आपला टास्कफोर्स निर्माण केलेला आहे आणि हा टास्क फोर्स अक्षरशः अहोरात्र मेहनत करून अविश्रांत मेहनत करून साधारणतः गाईडलाईन देतो आहे आपलं मोठं जे आव्हान आहे की एकतर हा संसर्ग रोखणं त्याची तीव्रता कमी करणं आणि मृत्यूदर हा कमीत कमी किंवा शून्यावरती आणणं मृत्यूदर हा अजूनही मला खाली आणायचा आहे आणि तो खाली केव्हा येईल कारण आजही काही ठिकाणी असं लक्षात येतं आहे की जो कोणी रुग्ण आहे तो अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये हॉस्पिटलमध्ये होतो आहे अगदी शेवटच्या टप्प्यात म्हणजे मी मागेही आपल्याला कदाचित सांगितलं असेन की माझाच एक चांगला कार्यकर्ता अत्यंत चांगला निष्ठावान कार्यकर्ता शेवटच्या टप्प्यात हा हॉस्पिटलमध्ये गेला स्वतःहून गेला आणि तपासणी करतानाच तो कोसळला काहीच करू शकले नाही डॉक्टर म्हणजे त्याची कदाचित चाचणी पण करता आली नसेल हे अंगावरती दुखणं काढू नका अंगावरती दुखणं काढल्यानंतर मग मात्र त्याला उपचार नाही आहेत अनेक जण जे वाचून घरी गेलेले आहेत ते वेळेमध्ये आपल्याकडे आलेले आहेत अगदी दुर्दैवाने काही व्हेंटिलेटरवरती सुद्धा सुदैवाने खणखणीत खडखडीत बरे होऊन घरी गेलेले आहेत वेळेत आले तर उपचार होतात मी मागे आता मी मागे मागे सारखं मागे बोलतो कारण या काही दिवसात एवढ्या जणांशी मी बोलतो आहे की नेमकं तुमच्याशी बोललो का इतराशी कोणाशी बोललो हे लक्षात येत नाही तर त्यावेळेला मी सांगितलं होतं की जर का मृत्यू दर खाली आणायचा असेल आणि तो येतो आहे नक्कीच येतोय आलेला आहे तर डॉक्टर आपल्याकडे सज्ज आहेत पण डॉक्टरना दोन गोष्टी वेळेत मिळाल्या पाहिजेत एक म्हणजे औषधं ती औषधं आपण त्याने देतो आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे पेशंट पेशंटसुद्धा वेळेमध्ये जर का डॉक्टरांच्या हातात आला तर डॉक्टर तुम्हाला कल्पना नाही अक्षरशः एखाद्या योद्ध्याला साजेल असा पराक्रम करतायत कोणत्याही कोणत्याही टोकाला जाऊन त्याला वाचवण्याची शर्थ करतायत आणि त्याला मी तर म्हणेन सुद्धा येते सुद्धा येते आता ही आरोग्यविषयक तुम्हाला माहिती दिल्यानंतर साधारणतः एक महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे इतर राज्यातले मजूर या मजुरांनासुद्धा आपण आत्तापर्यंत बारा एक लाख किंबवणं त्याच्याहून जास्त असेल माझ्याकडे आकडा आहे आकडा आहे माझ्याकडे बारा एक लाखापेक्षा नाही हे बघा सुमारे सोळा लाख मजुरांना रेल्वे आणि बसेसने आपण इतर राज्यात सोडलेली सुमारे सोळा लाख लोकांना रेल्वेतनं आणि बसेसमधून आपण परराज्यात सोडलेलं आहे साधारणतः आठशे ट्रेन्स अकरा लाखाच्या वरती मी आज पियुष गोयलना धन्यवाद देतो आहे कारण गेल्या वेळेला बोलले तर थोडंसं त्यांचा राग आला होता पण जी आज मी तुम्हाला धन्यवाद देतो आहे मुद्दाहून धन्यवाद देतो आहे कारण आपण त्यावेळेला ते मनावर घेतलं आणि खरंच तुम्ही ट्रेन्स उपलब्ध करून दिद्या त्याच्यामुळे साधारणतः अकरा लाखाच्या वरती साडे अकरा लाखाच्या आसपास मजुरांना आपण त्यांच्या त्यांच्या गावात त्यांच्या राज्यात जाऊ दिले एस टीपर्यंत एस टी प एस टीने आपल्याला साधारणतः बेचाळीस हजारापेक्षा साडेबेचाळीस हजार एस टी बसेसद्वारे आपण सव्वापाच लाख मजुरांना राज्याच्या सीमेपर्यंत सोडलेले आहेत आणि याच्यावरती आपण आत्तापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधीतून जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद कोटी रुपये खर्च केलेले आहेत पंच्याऐंशी ते नव्वद कोटी रुपये साधारणतः बावीसपेक्षा जास्त फ्लाईट्सद्वारे तीन हजारापेक्षा जास्त नागरिक आपल्याला आपण महाराष्ट्रात आणलेले आहेत सात जूनपर्यंत आणखीन काही फ्लाईट्स येत आहेत तर अशी ही सुरुवात होते शिव शिवभोज शिवभोजन थाळीसुद्धा ही आजपर्यंत आपण आठशे अडतीस केंद्र राज्यात कार्यरत केलेली आहेत एक ते तीस मे फक्त एक ते तीस मे या काळात या शिवभोजन थाळीच्या योजनेतून आपण बत्तीस लाख सत्याहत्तर हजार सातशे अठ्ठ्याहत्तर शिवभोजन थाळ्यांचा थाळ्याच्या माध्यमातून एवढ्या लोकांना म्हणजे बत्तीस लाखाच्या आसपास लोकांना आपण भोजन देण्याची व्यवस्था केलेली आहे मुख्यमंत्री सहायता निधीत आतापर्यंत तीनशे बावन्न कोटी रुपये आपण संपूर्ण आले त्याच्यापैकी एकशे अकरा कोटीपेक्षा जास्त हे कोविडसाठी आपण खर्च केलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत उद्योगधंदे सुरू होत आहेत साडेसात लाखापेक्षा जास्त मजूर हे कामावरती आलेले आहेत उद्योगानं तर आपण परवानगी दिलेली आहे आणखीनही उद्योग आपण सुरू करतो आहोत आता हे सगळं सुरू करत असताना जसा पावसाळा सुरू होतो आहे तसंच आपलं शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे शाळा कशा सुरू करायच्या कॉलेजेस कशी सुरू करायची विशेषतः विद्यापीठांच्या परीक्षांचं काय करायचं अंतिम वर्षाची परीक्षा घ्यायची नाही घ्यायची कधी घ्यायची सगळ्याचा विचार सुरू आहे पहिल्यांदा कॉलेजच्या अंतिम विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेबद्दल मी बोलतो कालसुद्धा मी त्याच्याबद्दल कुलगुरूंची एक बैठक घेतली विभागवार सगळ्या कुलगुरूंची मतं मी आजमावून घेतली सगळ्यांचं मत एक आहे परीक्षा घ्यायची असेल तर तातडीने परीक्षा घेण्यासारखी आजची परिस्थिती नाही आहे कारण कारण ते कुलगुरू जरी असले मी मुख्यमंत्री जरी असलो तरी आमच्यातला पालक हा आजही जिवंत आहे आजही जिवंत आहे अनेक पालकांची एक चिंता आहे की कोविड सगळीकडे कारण थोडाफार आता आपल्या राज्यामध्ये सुद्धा तो हळूहळू पसरलेला आहे आटोक्यात तर नक्की आणू आपण पण तो पसरत असताना आमच्या मुलांना आम्ही परीक्षेला पाठवं हो का काही लाख विद्यार्थी हे परीक्षेसाठी एकत्र येणार किती अंतर ठेवणार पेपर कसे वाटणार पेपर तपासणार कसे मग काय करायचं म्हणून आपण एक सगळ्यांनी मिळून एक असा तोडगा काढलेला आहे की अंतिम वर्षाच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा घेताना घेण्यापूर्वी एक असा मुद्दा आला आणि मला असं वाटतं तो बरोबर आहे आपण एक निर्णय असा घेतलेला आहे की साधारणतः जेवढे सेमिस्टर झालेले आहेत त्यांची सरासरी काढून त्या विद्यार्थ्यांना मार्क्स द्यायचे आणि त्या विद्यार्थ्यांना तसं पास करायचं कारण साधारणतः गेले सम किती सेमिस्टर झाले असतील से, किती वर्षाचे झाले ते सरासरी काढली तर आपण त्या सरासरीचा विचार करू शकतो आणि ते ॲग्रिगेट करून त्यांना पास करायचं की जेणेकरून त्यांचं आयुष्य थांबणार नाही परीक्षा कधी घेणार जूनमध्ये घेऊ शकतोय नाही जुलैमध्ये घेता येईल सांगता येत नाही ऑगस्टमध्ये येईल कल्पना नाही मग कधी घेणार आपण परीक्षा मग तोपर्यंत विद्यार्थ्यांनी करायचं काय नुसतं ताटकळून राहायचं लोंकळत राहायचं अजिबात नाही शिक्षणाचा खेळखंडोबा हा होऊ द्यायचा नाही ज्या मुलांनी अंतिम परीक्षेपर्यंत आपला अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे केवळ आत्ता परीक्षा घेऊ शकत नाही म्हणून त्या कॉलेजच्या उंबरठ्यावरती त्यांनी जर का त्यांना अडून ठेवलं तर तो उंबरठा पार करून ते आपल्या जगामध्ये प्रवेश कधी करणार ते पाऊल कधी टाकणार म्हणून आपण असं ठरवलेलं आहे की या विद्यार्थ्यांना जेवढे सेमिस्टर झालेत त्याच्या त्याची सरासरी करून मार्क्स देऊन पास करायचं आणि पास केल्यानंतर जर का कोणाला असं वाटत असेल की ठीक आहे रे पण मला अजूनही मी मार्क्स मिळवू शकत होतो जर परीक्षा झाली असती ना तर मी आणखीन चांगले मार्क्स मिळू शकलो असतो ठीक आहे तुम्हालाही आपण संधी देतो साधारणतः एक अंदाज घेऊन ऑक्टोबर असेल नोव्हेंबर असेल किंवा सप्टेंबर असेल आपण बघूया पण ज्यांना जर का वाटत असेल की मी परीक्षा पण मला द्यायची होती कारण मी अधिक मार्क कमवू शकत होतो तर आपण त्यावेळेला परीक्षा घेऊन ज्याना ज्याना परीक्षेला बसून अधिक मार्क्स मिळवण्याची जर का त्यांची इच्छा असेल तर सुद्धा परीक्षा घेण्याची आपण एक तयारी ठेवतो आहोत तूर्त त्यांना आपण पुन्हा एकदा सांगतो जेवढे सेमिस्टर झालेत ते ॲग्रिगेट करून त्यांना मार्क देऊन आपण त्यांची त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये पाऊल टाकायला आपण संधी देत आहोत ज्यांना परीक्षा द्यायची असेल त्यांच्यासाठी जेव्हा आपण घेऊ शकतो परीक्षा त्यावेळेला परीक्षेची सुद्धा सोय करतो आहोत म्हणजे त्यांना एकदा या टेन्शनमधून आपण मोकळं करतो हो आहोत मग आता राहिला प्रश्न अंतिम परीक्षा तुम्ही निर्णय दिलात पहिलं वर्ष सुरू कसं करणार पहिलं वर्ष सुरू करणार पहिली कशी सुरू करणार विद्यापी विद्यापीठ झालं शाळेतल्या पहिलीची परी पहिलीची सुरुवात कशी करणार कारण शैक्षणिक वर्ष सुरू होते आज सुद्धा जसं कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा जसा प्रश्न आहे शाळेच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे शाळा आपण सुरू करायच्या काही ठिकाणी तर शाळा आपल्याला नायलाच म्हणून क्वारंटाईनसाठी वापरावं लागल्यात त्या करता येतील त्या सगळे ते क्वारंटाईनमधली व्यवस्था दुसरीकडे करून निर्जंतुकीकरण करून पुन्हा एकदा शाळा सुरू करू शकतो आपण पण ह्या जर का शाळा सुरू केल्या तर मी सुरुवातीला जे आपल्याला सांगितलं काही देशांमध्ये सुरू केलेल्या शाळा ह्या बंद कराव्या लागल्या मला आता काही बंद नाही करायचं आहे आणि त्याच्यासाठी जसं मी आता लॉकडाऊन शब्द बाजूला ठेवून मिशन बिगिन अगेन किंवा पुनश्च हरिओम म्हणतो आहे तसं शाळा कधी सुरू होणारपेक्षा शिक्षण कसं सुरू करायचं शाळा हे एक माध्यम आहे शाळेत सगळे विद्यार्थी येतात शिक्षक त्यांच्यासमोर असतात आज देखील ग्रामीण भागामध्ये आपल्याला ऑनलाईन शिक्षण ह्याची सुविधा आपण देऊ शकत नाही आहोत मग काही जणांनी आज आजच दुपारी मी मोठ्या शिक्षण तज्ञांची एक बैठक घेतली अनेक जणांनी हे सगळे पर्याय सांगितले की आमच्याकडे शाळा सुरू करू शकतो कारण ग्रामीण भागामध्ये आम्ही हे करू शकतो काही जणांनी सांगितलं शाळेमध्ये सुद्धा एक दिवसाआड शाळा सुरू करायची का काही जणांनी सांगितलं आम्ही ऑनलाईन शिक्षण तर आधी सुरू केलेलं केलेलंच आहे मी त्यांना असंच म्हटलं की शाळा सुरू करण्यापेक्षा शिक्षण सुरू करायचं आहे जर आपल्याला ग्रीन झोनमध्ये किंवा जिथे प्रादुर्भाव नसेल अत्यंत सुरक्षित सगळं अंतर वगैरे ठेवून ग्रामीण भागात शाळा सुरू करू शकत असू तिकडे पूर्ण खबरदारी करून घेऊन आपण शाळा सुरू करू शकतो का ही शक्यता मला काही दिवसात सांगा शहरांमध्ये ऑनलाईन शिक्षण हे कसं सुरू करायचं त्याच्यावरती आपण विचार सुरू केलेला आहे ऑनलाईनमध्ये मग काही मोबाईल कंपन्यांशी आपण बोलू हो। मा हो। ए ए -e हो। की काही डेटा तुम्ही कसा देऊ शकता आम्हाला टी व्हीद्वारे कसं आपण देऊ शकतो रेडिओच्या माध्यमातून कसं करू शकतो ई का ई लर्निंग म्हणजे एस डी कार्ड देऊन आपण कसं सुरू करू शकतो लॅपटॉप किंवा टॅब ज्यांच्याकडे लॅपटॉप आहेत त्यांच्याकडे टॅब आहेत ज्यांच्याकडे काही फोन आहेत त्याच्यात एस डी कार्ड टाकून ई लर्निंगद्वारे सुरू करू शकतो हो। का आठवड्यातून शाळेमध्ये किती दिवस येऊ शकतो हो। शाळा शाळेचं निर्जंतुकीकरण वगैरे ती जबाबदारी सरकारची त्याच्यात तुम्ही काळजी करू नका स्वच्छता राखणे जबाबदारी सरकारची पण खरंच शहरांमध्ये आपण शाळा सुरू करू शकतो का आणि सुरू करू शकत नसू तर ऑनलाईन पद्धतीने शिक्षण आपल्याला सुरू करायला पाहिजे थोडक्यामध्ये जिथे जिथे ऑनलाईनने आपण सुरू करू शकतो तिथे ऑनलाईनने शिक्षण सुरू करू जिथे आपण शाळा सुरू करू शकत असू तिकडे शाळेतनं शिक्षण सुरू करू जिथे आपल्याला वाटत असेल की समजा आपल्याला एस डी कार्ड देऊन आणखीन काय करून शिक्षण सुरू करायचं असेल तर तेही करू शकतोय येत्या काही दिवसात त्याच्यावरती आपण ठोस निर्णय घेऊ शिक्षण सुरू झालंच पाहिजे पण मला असं वाटतं की करोनाने आपल्याला नक्कीच काही काही गोष्टी शिकवलेल्या आहेत करोनानी आपल्या स्वतःकडे बघायला हे नक्कीच शिकवलेलं आहे स्वतःकडे पाहायला शिकवलं आहे आपल्या कुटुंबाकडे पाहायला शिकवलेलं आहे आपल्या मुलांकडे मग शिक्षणाकडे आरोग्याकडे आजपर्यंत कदाचित आरोग्य असेल आणि शिक्षण असेल यांना तेवढं प्राधान्य दिलं गेलं नसेल कदाचित पण मला असं वाटतं की पुढचं आयुष्य जगताना जर आपण जीवनावश्यक वस्तू आणि जीवनावश्यक काही गोष्टी ह्या ह्या अशा संकटाच्या काळातही बंद होऊ न देता चालू ठेवल्या तसंच शिक्षणसुद्धा किती मोठं संकट आलं तरी देखील कसं सुरू ठेवता येईल त्याच्याकडे आता आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे आरोग्य सुविधासुद्धा मोठ्या प्रमाणात ती वाढवण्याची गरज आहे जसं आपण इकडे विशेषतः मुंबईपासून सुरुवात केली आपण फिल्ड हॉस्पिटल्स बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स असेल वरळीचे एक्झिबिशन ग्राउंड आहे तिकडे मोठी फिल्ड किंवा जम्बो फॅसिलिटी म्हणून हॉस्पिटल्स उभारली मी असं ठरवलेलं आहे आपल्या सरकारने असं ठरवलेलं आहे की येत्या काळात आरोग्याला प्राधान्य द्यायचं शिक्षणाला प्राधान्य द्यायचं शहरांमध्ये म्हणजे ग्रामीण भागामध्ये सुद्धा ग्रामीण भागातली छोटी मोठी शहरं आहेत त्या शहरांमध्ये त्या त्या जिल्ह्यांच्या आवश्यकतेनुसार इन्फेक्शन हॉस्पिटल्स जी इतर वेळेला तिकडे काही कार्यक्रम चालतील जसं वरळीचं चा आपलं गोरेगावचं एक्झिबिशन ग्राउंड आहे तिथे इतर काही कार्यक्रम चालतात वरळीला डोम आहे इतर वेळेला इतर काही कार्यक्रम चालतात ते कार्यक्रम चालू ठेवायचे पण हॉस्पिटलची सुविधा ही तिकडे सज्ज ठेवायची जर गरज लागली तर तिथे दोन ते तीन दिवसात हॉस्पिटल उभारता आलं पाहिजे उभारता म्हणजे सगळ्या सुविधा ज्या आहेत म्हणजे बेड्स बेड्स या सगळ्या पटपट पटपट मांडून हॉस्पिटल सुरू होईल इतर वेळेला लग्नसराई असेल प्रदर्शनं असतील कृषीची प्रदर्शनं असतील इतर काही कार्यक्रम असतील सभासमारंभ असतील त्याच्यासाठी ते वापरले जातील पण आरोग्य सुविधा मात्र जेव्हा गरज लागेल तिथे कमीत कमी वेळेत त्या आपल्याला उपयोगात आणता येतील अशा पद्धतीने राज्यभर आरोग्य सुविधासुद्धा आपण निर्माण करणार आहोत एकूणच जे मी आपल्याला सुरुवातीला बोललो होतो की आपण खबरदारी घ्या आम्ही जबाबदारी घेतो आता खबरदारी आणि जबाबदारी दोन्ही एकत्र करण्याची वेळ आलेली आहे जबाबदारी सरकारने घेतलेली आहे खबरदारी आपण घेतलेली आहात आता खबरदारी आणि जबाबदारी संपूर्ण वाट आपली ही असं समजा की निसरडी आहे एकमेकाचा हात हातात घ धरून दोघांनाही कुठे धोका होणार नाही म्हणजे सरकारला तसं नाही सरकार तसं पडूच शकत नाही तुम्ही सोबत असल्यानंतर तसं सरकार कोणी पाडू शकत नाही मला सरकारची चिंता नाही आहे पण आयुष्यात कुठेही आपल्याला घाईघाई करून घाई गर्दीने आपलं पाऊल चुकता कामा नये पाऊल घसरता कामा नये ह्याची खबरदारी घेऊन जे करू ते ठामपणाने करू आणि जे करू ते पुन्हा बंद कधी करणार नाही या आत्मविश्वासाने एक एक पाऊल पुढे टाकत टाकत जाऊ मिशन बिगिन अगेन पुनश्च हरिओम जय हिंद जय महाराष्ट्र